नाग पंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे। या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नाग देवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे। कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले। तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता। त्या दिवसापासून नाग पूजा प्रचारात आली असे मानले जाते। नागपंचमी सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो। अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक कालिया या नऊ नागांची या दिवशी पूजा केली जाते। श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे। या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे। हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा अशी मान्यता आहे। नागपंचमीच्या दिवशी मुख्यतः श्रिया नागाची पूजा करतात। जिवंत नागाऐवजी नागाची मातीची मूर्ती पाटावर ठेवून त्यांची पूजा केली जाते। दूध लाह्या यांचा नैवेद्य दाखविला जातो। या दिवशी सर्पाकृती भाज्या भक्षण न करण्याची प्रथा आहे। तसेच विडी चाकू सुरी दवा या साधनांचा उपयोग न करता अन्न केवळ शिजवून ती खाण्याची ही प्रथा आहे। या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही, कुणी खणतही नाही। या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात। शेणाने सारवलेल्या अंगणात रांगोळी काढतात। नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात। काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात। भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते। दूध लाया ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात। पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे। पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे। एक गरीब शेतकरी कुटुंब होते। त्या शेतकऱ्याला दोन मुले व एक मुलगी होती। एकदा शेतकरी शेतात नांगर फिरवत असताना शेतकऱ्याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात।
मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिनीने खूप आक्रोश केला। त्यानंतर नागिनीच्या मनात त्या शेतकऱ्याविषयी सुडाची आग दगदगू लागली। एके दिवशी तिने शेतकऱ्याचा सूड घ्यायचे ठरवले। रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागिन शेतकऱ्यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली। दुसऱ्या दिवशी नागिन पुन्हा शेतकऱ्याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली, परंतु नागिनीला पाहता शेतकऱ्याच्या मुलीने नागिनीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली। शेतकऱ्याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागिन तिच्यावर प्रसन्न झाली। त्यानंतर नागिनीने तिचे आई वडील दोन भाऊ यांना जिवंत केले। अशा प्रकारे ही नागपंचमीची कथा आहे। तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता। या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमीला नागाची विधिव्रत पूजन केले जाते। या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो। अशी पद्धत भारतात रूढ आहे। नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात। पूजेला जाण्यासाठी हाताला मेहंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते। या दिवशी महिला झिम्मा फुगडी असे गोलाकार तयार करून नृत्य व निरनिराळे खेळ खेळतात। अशा प्रकारे नागपंचमीची कथा आणि माहिती आपण पाहिली।